लोकसभेचे 22 पैकी 18 उमेदवार आज दिल्लीमधून जाहीर करण्यात आले आहेत। त्याच्यामध्ये आमचे पूर्वींचे 8 खासदार जे होते त्या 8 खासदारांपैकी यापूर्वीच माडा लोकसभा मतदारसंघातून आदरणीय पवारसाहेब निवडून लढणार नाही हे जाहीर झालं होतं आणि ते राज्यसभेवर देखील आता निवडून गेले होते। त्यामुळं 8 पैकी 7 विद्यमान खासदारांना आम्ही पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि या 18 जागा जर आपण बघितलं त्याच्यामध्ये 3 महिला भगिनींना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे। एक बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे, 2 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सभापती भारती पवार, 3 अमरावती लोकसभा मतदारसंघातून सभापती नवनीत कौर राणा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि नाशिकमधून आम्ही आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माननीय मंत्री महोदय भुजबळ साहेब यांना आम्ही या ठिकाणी उतरलेलं आहे। म्हणजे विद्यमान 7 खासदार आम्ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे। मोठ्या संख्येनं यादी जाहीर करणारा मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष असू शकेल। 4 जागांवर एक तर जागा आमची जी हातकणंगलेची जागा आहे, दुसरी जागा आहे ती हिंगोलीची जागा आहे आणि तिसरी जागा जी आहे ती बीडची आहे आणि चौथी जागा मावळची जागा आहे। या 4 जागांवर निवडणूक लवकरच उमेदवार जाहीर होते। आप पार्टीने उमेदवार जाहीर केला नंदू माधव म्हणून, ठीक आहे, जे जे पक्ष किंवा जे जे उमेदवार इच्छुक असतील ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उतरलेले दिसतील आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतरच खऱ्या अर्थानं किती उमेदवार रिंगणात उभे राहतील हे आपल्याला कळू शकेल। पण बीडची जागा ही आमची लवकरच आम्ही त्या ठिकाणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढणार आहे पण तिथला उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू।